शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे शनिवारी सकाळी अज्ञातांकडून परमेश्वर उर्फ पप्पू पातकळ या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी पातकळ यांच्यावर एक गोळी झाडली. ती गोळी त्यांच्या हाताला चाटून गेली. यात पातकळ किरकोळ जखमी झालेत. हल्लेखोरांनी पातकळ यांच्यावर एक गोळी झाडली तर अजून एक गोळी हवेत फायर केली. स्थानिक शेवगाव पोलीस आणि जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचं पथक घटनास्थळी पोहोचलं असून हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय. संबंधित हल्ला वाळू तस्करीच्या अवैध धंद्यातून झाला की जुन्या एखाद्या वादातून याचा नेमका उलगडा अजून झालेला नाही. शेवगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि तस्करी कुप्रसिद्ध आहे. वाळूच्या अवैध व्यवसायात अनेक टोळ्या तालुक्यात कार्यरत असून नगर, औरंगाबाद, जालना आदी जिल्ह्यातील गुन्हेगारांचा वावर जिल्हा सीमेवर असलेल्या गोदावरी नदी आणि गावात असतो. प्रतिनिधी संदीप देहाड्राय, महानगर न्यूज ब्युरो, शेवगाव. काय नाही बेटा, उद्या तू इंजिनिअरिंग कॉलेजला जाणार आहेस ना, घरापासून दूर पहिल्यांदा. अरे माझी डाळ, तुम्ही बोला ना, मी आले. काय बोलायचं आहे बाबा? तर बेटा ते एच फॉर हिप्पोपॉटमस खूप त्रास होतोय ना त्याला. मुलांची एच फॉर एच आय व्ही बद्दल मोकळ्या मनाने बोलणे कोणत्याही परीक्षेपेक्षा कमी नाही, पण त्यांना असुरक्षित यौन संबंध आणि संक्रमित सोयीपासून वाचण्याचा सल्ला तर दिला पाहिजे. तर द्या आणि करा त्यांच्या संगोपनाची परीक्षा पास. सरकारी इस्पितळात परीक्षण आणि इलाज गुप्त आणि मोफत. एच आय व्ही पासून बचाव, जीवनाची खरी परीक्षा.